नमस्कार, मी ममता। माझ्या ममताज खानदेस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चटपटीत गोड बोरं। आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जवळचं घंटीचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येईल। लाईक, शेअर व कमेंट करा। तर बघा, आज आपण चटपटीत बोरं बनवणार आहोत। तर बघा, हे गावरान बोरं आहेत। मी गावरान बोरं घेतलेले आहे, सुकवून घेतले आहे। हिवाळ्यामध्ये खूप सारे बोरं येतात, तर हे बोरं मी असे सुकवून घेतले आहेत। आता आपण त्यांचे चटपटीत बोरं बनवून घेऊया, उकडलेले बोरं। तर मी स्वच्छ पाण्याने यांना 2-3 वेळेस धुवून घेतले आहे। आता आपण हे बोरं मी 10 मिनटं आधी भिजत टाकलेले आहेत पाण्यामध्ये, म्हणजे ते छान फुलतील आणि भिजतीलसुद्धा। तर बघा, मी आता हे बोरं अजून एकदा धुवून घेते। तर बघा, मी कढईमध्ये आता हे बोरं टाकून घेत आहे। तर बघा, मी थोडंसं पाणीसुद्धा टाकून घेत आहे त्यामध्ये शिजण्यासाठी। आता असे आपण हे बोरं छान 10 मिनटं शिजवून घेऊया आणि त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे। आणि 10 मिनटासाठी आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, अधूनमधून बघून घेऊया। तर बघा, 10 मिनटं झालेले आहेत आणि बोरं छान असे उकडले आहेत। बघू शकता किती छान असे फुलले पण आहेत आणि छान शिजले आहे। तर आता आपण त्यामध्ये गूळ टाकून घेऊया। तर मी एक वाटीभर गूळ घेतलेला आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। एक वाटीभर गूळ घेतलेला आहे, परत छान असा मिक्स करून घ्यायचा। तर बघा, गूळ असा मिक्स करून घ्यायचा आणि त्यामध्ये एक चमचाभर तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता, आणि चवीनुसार साधं मीठ। थोडस काळं मीठ, आणि एक छोटा चमचा चाट मसाला। चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। थोडासा मी चाट मसाला घेतलेला आहे, तो पण मी त्यामध्ये टाकून घेतला आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया। का असं आपल्याला 5 मिनटं अजून शिजवून घ्यायचे आहेत। बघू शकता एकदम चटपटीत असे बोरं आपले तयार होतील। बघा, सुटलं ना तोंडाला पाणी, एकदम रसदार आणि चटपटीत असे हे उकडलेले बोरं लागतात। तर एक 5 मिनटं अजून आपण शिजवून घेऊया आणि त्यावरती झाकण ठेवून घेऊया। तर बघा, 5 मिनटं झाले आहेत आपले चटपटीत बोरं। बघा किती छान असे तयार झाले। आता खाण्यासाठी बोरं तयार आहेत। मी आता गॅस बंद करून घेत आहे। बघा, आपले बोरं छान असे तयार झाले आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया।